गौरव सर आए का, एक्स्ट्रा प्लेयर आहे का? एक्स्ट्रा प्लेयर नसेल तर 5 रन इकडे मायनस करून सुरू करतो, काही प्रॉब्लेम नाही, ॲज यू विश. गौरव सानप सुपसर सिक्सर किंग आणि संतोष आव्हाड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाज गोलंदाजीवरती स्वतः मनोज जाय भावे नाना गोलंदाजीवरती तयार आहे गौरव याच्यासाठी. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक तैनात, तिथे एक सिंगल आरामात आली. हा सामना पाहिला खूप मजा येणार. वाघ चॅम्पियन संघाने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी जो घेतला होता, मनोज बरोबर थोडीशी चर्चा होत असताना त्याला विचारलं मॅच किती कधी आहे, म्हटलं तिसरी मॅच आहे. कोणाबरोबर? म्हटलं गौरव बरोबर आहे. मग काय मनात चक्र घुमतंय? म्हटलं काय नाही सर, टॉस सगळ्यात महत्त्वाचा राहील. आणि मनोजने टॉस जिंकला आणि सुरुवातीला क्षेत्ररक्षण स्वीकारलं, कारण त्याला माहिती आहे आणि गौरवाला माहिती होतं की टॉस जिंकणारा संघ क्षेत्ररक्षणच करणार होता. चेसिंग करण्यासाठी प्रयत्न निश्चितप्रमाणे जे होते. संजय सांगळे गोलंदाजीवरती तयार आहे. पाहिजे काय करामत मैदानाच्या आतमध्ये करतोय संजय सांगळे. पहिल्या षटकामध्ये अगदी आपण पाहतोय 7 धावा तर खर्च केल्यात, 7 धावा धावपळीवरती आहेत, 6 धावा खर्च केल्यात. परत एकदा काय चेंडू टाकलाय पा, आणि चेंडूला फक्त म्हणतो ना आपण स्टॉप करणं, ते अगदी आपण पाहिलं आणि त्याचा परिणाम पहा, इथे एकच धाव होती पण क्षेत्ररक्षकाला स्वतःचा तोल सावरता आला नाही हे पाहिलं गौरवने. आणि तर नंतर संतोष आणि गौरव एक एक सिंगल अतिरिक्त घेताना पाहायला मिळाले, अर्थात एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये झालं आणि धापलक परिणाम पोहोचला. धापलक धावसंख्या 9. संजय सांगळे तयार आहे. संजय टू गौरव सानप. गौरवसाठी मारा, अजून कुठलाही मोठा फटका नाही आहे ना चौकार ना षटकार, परंतु इथे 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 मात्र चेंडू पोहोचला जॅन स्क्वेअर ला गेला. एक बैठी फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे, गुडघा जमिनीवरती टेकवला, गुडघा टेक ये छेरन देख, षटकार आलाय. आक्रमण खूप जोरदार संजयच्या विरोधात करतोय तो गौरव सानप, आणि त्याला सिक्सर किंग म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये का ओळखलं जातं तर यासाठी ओळखलं जात, त्याच्या आयुष्यामध्ये त्यांनी चौकार कमी खेळलेत पण षटकार जास्त खेळलेत. दुहेरी अंका धावपलक 15 धावा. परत एकदा संजय उजव्या हाताने मारा करेल, परत एकदा त्याच दिशेने आहे आणि अजून एक खणखणीत षटकार आहे. म्हणजे विशेष म्हणजे तुम्ही आतापर्यंत गौरव सानपचा सगळ्यात दूरवरचा षटकार पण पाहिला जो खूप दूरवरती पडला होता काल, आणि आज या स्पर्धेतला सगळ्यात जवळचा षटकार पण आम्ही पाहिला जो गौरवनेच खेळलाय. सीमारेषेच्या अगदी 3-4 इंच म्हणूया आपण, अगदी नजदीक पडलेला चेंडू आपण पाहिलाय. म्हणजे स्पर्धेमध्ये सर्वात दूरवरचे षटकार तर आपण पाहत असतो, कोण किती लांब षटकार खेळतोय, पण हेही पाहायला खूप मजा येते ना की कोणता फलंदाज अगदी जवळचा षटकार खेळतोय सीमारेषेला अगदी चिटकून जिथं धोका जास्त असतो. 2 षटकार आलेत आणि पुढचा चेंडू मिळाला, तिथे क्षेत्ररक्षण सुरू. एक धावबाजचा प्रयत्न, तिथे गौरव पोहोचला एक सिंगल आणि एका सिंगलचे रूपाने धापलक 22 वरती धापलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बिनबाद 22 धावा आहेत. वरती धापलक जिवाताने मारा, सुरे एक प्रकारचा फटका, इथे क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, त्या दरम्यान एक सिंगल तर आरामात आली. एका सिंगलच्या रूपाने धापलक धावसंख्या 23 विदाऊट लॉस. 23 वरती धापलक या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय. नाबाद 23 धावा आहेत. संतोष आव्हाड 4 चेंडूमध्ये 4 धावा, 7 चेंडूमध्ये 18 धावा. गौरव सानपच्या 2 षटकार जे गौरवची बक्षीस होतं त्याच्याच नावावरती होती. उत्कृष्ट फलंदाजाचा किताबही मला वाटतं त्यालाच होता. म्हणजे मागच्या वर्षी जी स्पर्धा गाजवणारा खेळाडू आहे मनोज जाय भाबे. भन्नाट वेगाचा चेंडू, इथे संतोषच्या बॅटमध्ये चेंडू येत नाहीये, चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल.
एक चांगला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्प्याचा मारा आहे मनोज जायभव याचा. नानाचा संतोष आव्हाडसाठी वाघ चॅम्पियन आणि पालवी स्ट्रायकर्स यांच्यामध्ये ही लढत आहे. सामना क्रमांक तिसरा आहे, दिवस क्रमांक दुसरा आहे, वंजारी प्रीमियर लीग आहे. परत एकदा खुलबटाव्याचा चेंडू क्षेत्रक्षा दूरवरती, तिथे आरामात एक सिंगल आहे आरामात. म्हणजे तुम्ही पहा सकाळच्या आणि सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्या या गोल्डकपचं मैदान ज्याला आपण म्हणतो या मैदानाच्या अवतीभोवती तुम्ही जर पाहिलं एक सुंदर असा ट्रॅक आहे वॉकिंगसाठी. म्हणजे अगदी काही ज्येष्ठ तरुण किंवा अकॅडमीमध्ये असणारे मुलं मुली किंवा क्रिकेट अकॅडमीचे असणारे मुलं मुली जे आहेत एक सरावासाठी येतात आणि त्यावेळेस रमत गमत ज्यावेळेस आधी वॉकिंग करतात ना अशी प्रकारची हे सिंगल डबल इथं आरामात घेतली जाते. म्हणजे कुठल्या प्रकारचा ताणतणाव नसतो. वॉकिंग करत असताना शरीरावरती ताणतणाव नसतो कधी पहा, मेंदूवरती ताणतणाव नसतो. अगदी तसं अगदी रमत गमत घेतलेल्या ह्या ज्या धावा आहेत ना, खास करून गौरवकडून आणि संतोषकडून, सिंगलवरती जास्ती याचं भर आहे. आणि खास करून मनोज आहे, मनोजचं हे षटक शांततेत खेळायचा हा प्रयत्न होता. का शांततेत खेळायचं हे आपल्याला लक्षात आलं असेल. आक्रमण केलं आणि त्याचा परिणाम पाहायला मिळाला. एक विकेट आली, संतोष आव्हाड याला परतावं लागलं. पहिला फलंदाज बाद झाला, एक चांगला झेल झाला आणि ज्याने झेल घेतला तो सागर सानप यांनी एक चांगला झेल या ठिकाणी घेतला आणि परतावं लागलं इथे संतोष आव्हाडला. टोटल स्कोअर जर अगदी आपण पाहिला तर स्कोअर आहे एकूण 27. मनोजने या षटकात धावा किती खर्च केल्या? फक्त 3. पहिल्या षटकात धावा खर्च केल्या मनोजने 6. 7 जरी असेल, 7 जरी असेल तर मनोजने 6 धावा खर्च केल्या. एक लेग बायचे बाईज आणि लेग बाईज, बाईज आणि लेग बाईच्या ह्या धावा गोलंदाजच्या खात्यामध्ये ग्राह्य धरल्या जात नाही. त्यामुळे मनोजने 2 षटकं टाकली, 2 षटकामध्ये धावा खर्च केल्या 9 आणि 1 विकेट मिळवली. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती मला वाटतं इथे सतीश गोलंदाजी मार्गवरती असणार आहे. बरोबर ना सतीश? विकास, विकास कुठे इथं गोलंदाजी मार्गवरती आहेत. समोरच्या बाजूला गौरव आहे. जबाबदारी कशा प्रकारे पार पाडली जाते आपल्याला पाहायचं आहे. इथे शांत प्रकारचं वातावरण आहे. वातावरण कशा प्रकारे शांत करते गौरव आम्हाला पाहायचंय. आज सिक्सर किंग गौरव मैदानाच्या आतमध्ये किती मोठं आक्रमण करतोय ते आम्हाला पाहिजे. आणि इथे एक उंची खूप आहे आणि लांबी आहे का? हो लांबी पण आहे. मी नाशिक जिल्ह्याचा सिक्सर किंग का आहे हे मात्र दाखवून देतोय. आणि खूप दूरवरचा षटकार खेळलाय गौरव सानपने. जबरदस्त फटका. म्हणजे अशा ठिकाणी षटकार जाताना पाहायला मिळालाय. उई प्रोफेशनल या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन नियोजन होत असताना पाठीमागच्या बाजूला चहा नाश्ता जेवण ज्या ठिकाणी आहे ते रेडी झाल्यानंतर जेवढा माणूस घाईघाई जातो ना त्याच्यापेक्षा जास्त घाईने चेंडू पोचला होता इतक्या वेगाने, अगदी घाईघाई. कुणीतरी असं म्हणलं की चेंडूला भूक लागली, पण माझं तर म्हणणं असं आहे की गौरवची भूक आता भागत नाही आहे. तो षटकारांशिवाय भूक भागणार नाही. परत एकदा हलक्या हाताने चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक स्वतः मनोज नाना चेंडूवरती असेल. हे चांगलं क्रिकेट आहे. एक मोठा फटका आलाय, त्यानंतर सिंगल घेतली. स्वतःकडे काय आपली काबिलियत आहे ते मात्र दाखवतोय. स्वतःचं स्ट्रॅटर्जी वापरली जाते. षटकारानंतर एक सिंगल घेतली, नॉन ट्रॅकच्या बाजूला पोहोचला आणि त्यानंतर धापलक एकाने पुढे पोहोचला. धापलकवरती धावा संख्या 34. फुल टॉस आहे देवा काकड. त्याचा फायदा घेऊ शकला नाही आणि या फटक्यावरती नाराज आहे देवा काकड. या फटक्यावरती नाराज. एक चांगला झेल योगेशने घेतलाय आणि देवा काकड शून्यावरती बाद.
जे बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय सूरज सानप, गौरव आणि सूरज ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. चौथ्या क्रमांकावर सूरज पोहोचलाय. आक्रमण कशाप्रकारे करतोय ते आपल्याला पाहायचं आहे. शांत प्रकारचं वातावरण, इथे वातावरण कशाप्रकारे अशांत केलं जाईल. गोलंदाज तयार. परत एकदा खुलपट टप्प्याचा चेंडू, चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजाचं कौतुक आहे पहा, एक षटकार आलाय गौरव सानपने त्याला खूप दूरवरचा षटकार खेळला, पण त्यानंतर त्याने जे कमबॅक केलं ते अफलातून आहे. त्यानंतर आलेली सिंगल, त्यानंतर आलेली विकेट, त्यानंतरचा डॉट बॉल अतिशय महत्वाचे आहेत. 34 धाव आहेत. चेंडू कवरला खेळला, क्षेत्रक्षकाच्या आता चेंडू पोहोचला नाही. एफर्ट लागलं गेलं, पण त्या एफर्टला आता त्या प्रयत्नाला यश आलं नाही. जबरदस्त प्रयत्न होता. एक चौकार आलाय, 4 रन. एक चांगला फटका इथे क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहिलं मिळालाय. त्याच्या डोक्यावरून चेंडू खेळला गेला, थोडस अजून थोडीशी उंची असती हाताला तर कदाचित इथे धोका निर्माण झाला असता. परत एकदा आक्रमण खूप मोठ्या प्रमाणात. तिथे क्षेत्ररक्षक तैनात, इथे काय आहे, हो इथे झेल आहे आणि परतावा लागेल. इथे धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय तो दुसरा, सॉरी तिसरा. रामेश्वर यांनी घेतलेला सुरेख झेल, सूरज या दरम्यान बाद आणि आता सूरजच्या जागेवरती न्यू बॅटर सुदर्शन आव्हाड, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिले तर या ठिकाणी जे चौथ्या क्रमांक जर संपले 3-38. संजय सांगळे परत एकदा इथे गोलंदाजी मार्ग आपल्याला पाहायला मिळेल. संजय सांगळे 38 चार षटक संपलीत, 38 धावा आहेत. संजय सांगळे आलाय. काल एक सामना आपण पाहिला ना की चार षटकांमध्ये धावपळकरती धावसंख्या 39 होत्या. काल एक सामना आम्ही पाहिला आणि त्यानंतर धावपळक शेवटच्या 2 षटकात 40 धावा आल्या, 79 धावा झाल्या होत्या काल. आणि गौरव सानप कदाचित त्याच प्रयत्नात असेल आज की उर्वरित 2 षटकामुळे इंग्रजांचं तत्व वापरायचं, तोडा फोडा आणि राज्य करा. संजय सांगळे तयार आहे. हे अशा प्रकारचे चेंडू तुम्ही गौरव सानपला टाकू शकत नाहीये. टाकले त्याचा परिणाम तुम्हाला पाहायला मिळणार आहे. षटकार धाबरकधी धाव संख्या आपण पाहतो या ठिकाणी जी असेल आता 44. आता धावफलक किती आहे, 44 आणि काल सर्वाधिक धावा गौरवच्या 44 आहे. षटक क्रमांक 5 पहिलाच खूप दूरवरती चेंडू पोहोचला गेला होता. आक्रमण खूप मोठ्या प्रमाणात या दरम्यान आपल्याला पाहिलं मिळालं गौरवकडून. या दरम्यान गोलंदाज परत येतात. संजय तयार आहे. संजय टू गौरव, अफलातून एक षटकार आलाय. ओ इथे मात्र गॅप मध्ये चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ पास बाहेर पण पोहोचलाय. सुरेख प्रकारचा फटका आहे. शार्टपी चेंडू इथे अर्थात फसवा चेंडू होता की इथे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता आणि एक वेळेस असं वाटलं की क्षेत्ररक्षकाच्या आसपास चेंडू खेळला जाईल, पण गौरव सानप कोणाच्या जाळ्यात सापडेल हा तितका कच्च्या गौरवचा चेला नाही. थोडासा वेळ मात्र गौरवला आणि त्याचा फायदा गौरवने करून घेतला. एक चांगला चौकार आलाय. धावपळक 48. इथे शार्टपी चेंडू, चेंडू पाठवला फाईन लेगला सीमारेषेच्या बाहेर आणि संघाचं अर्धशतक पूर्ण होतंय. धापलकर धाव संख्या 54. संघाचं अर्धशतक या दरम्यान पूर्ण होताना पाहायला मिळतंय. संजय सांगळेवरती आक्रमण या ठिकाणी अगदी आपण पाहतो जे केलं जाते.
संजय सांगलेला पहिले दोन षटकार गौरवनेच खेळले होते, त्यानंतरचे हे सुद्धा दोन जे षटकार आहेत हे संजय सांगलेलेच खेळलेले आहेत. एक चौकार गौरव सांगलेने खेळला तो संजय सांगलेलाच खेळलेला आहे. आक्रमण खूप मोठ्या प्रमाणात करते संजय सांगलेच्या विरोधात. भन्नाट वेग भन्नाट वेग भन्नाट वेग या ठिकाणी पाहायला मिळालाय. अचूक टप्प्याचा मारा गोलंदाजीवरती गोलंदाज तयार. सूर्य प्रकारचा परत एकदा फटका लॉंगॉनला चेंडू पोहोचलाय. तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि अजून एक चौकार आहे. याच चौकाराच्या रूपाने धापडकरची धावसंख्या वाढते. टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिलं तर पुढे जाऊन पोहोचलाय तो असेल इथे 58. अठ्ठावन्न धावा धावपळ करते या दरम्यान अगदी आपण पाहतोय. गोलंदाज गोलंदाजीवरती तयार संजय आणि इथे 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 मात्र षटकार और बल्ला तो ऊपर करना पड़ेगा भाई. 50 रन कंप्लीट. गौरव साना भारत शतक पूर्ण करतो एकदा जोरदार टाळ्या. अफलातून फलंदाजी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 64 वरती आणि या 64 पैकी 54 धावा ह्या एकट्या गौरव सानपच्या आहेत. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आणि या षटकात धावा किती आल्या. एक डॉट बॉल आलाय. तीन षटकार आलेत आणि दोन चौकार आलेत. 26 धावा आल्यात संजय सांगलेला या षटकात. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकासाठी अगदी आपण पाहतोय. गोलंदाज गोलंदाजी मार्गावरती आलाय. बॉलर आणि विकेट पाकाच्या पकडे आली. खराब चेंडू आहे आणि खराब पद्धतीने विकेट आली. गोलंदाजाने चेंडू अतिशय सुरेख टाकला म्हणजे अगदी आपण पाहतोय एक लिमिटेशन. अतुल यांनी घेतलेला एक चांगला असा झेल आपण पाहिलाय. तुम्ही पहा गोलंदाजाला पॉपिंग क्रीजच्या पुढे जाण्याची मुभा नाहीये पण तो त्याच्या पाठीमागून गोलंदाजी करू शकतो. ते आपण पाहिले स्टंपच्या पाठीमागून चेंडू टाकलाय गोलंदाजाने. अर्थात त्याला पुढे जाण्यासाठी मुभा नाही, तो पाठीमागून चेंडू टाकू शकतो. आणि तेच घडलं गेलं. गोलंदाजाने चेंडू पाठीमागून टाकला. इथे फलंदाज सुद्धा थोडासा आक्रमक होतो ना पाहायला मिळाला पण स्वतःला बॅलन्स करू शकला नाही आणि एष्टेनच्या पाठीमागे असणारे यष्टीरक्षक अतुलने एक चांगला झेल घेतला आणि परतावं लागलं. इथे सुदर्शनला परतावं लागलं आणि आता सुदर्शनच्या जागेवरती किरण याला आपण पाहणार आहोत. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज गौरव आहे. गौरव ढाकणे उजव्या हाताने मारा करेल आणि इथे मात्र लॉंगॉनला चेंडू तिथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. वंजारी प्रीमियर लीगचा असणारा एक पॉवरफुल स्ट्रोक या दरम्यान अगदी आपण पाहतोय. एक सुरेख प्रकारचा फटका आलाय आणि या षटकाराच्या रूपाने धापलक झटपट वाढतोय. धावा फलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे जाऊन पोहोचली 70 धावा. सत्तर वरती धापलक उजवाताने मारा. परत एकदा इथं अजून एक बिघीट. खिलाडी फिरसे एक बार दर्शक बन गए. सामना आता फक्त दोघांमध्ये चालू आहे. एक गौरव ढाकण्यामध्ये आणि स्ट्राइकला असणारा फलंदाज अगदी आपण पाहतोय तो किरण या दोघांमध्ये सामना चालू आहे. बाकीचे खेळाडू फक्त प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये.
इतके दूरवरचे षटकार यात्रा म्हणजे खेळले जात आहेत. दोन षटकात मनोज जायभावे नानाच्या फक्त 9 धावा आहेत, बाकी जेवढ्या धावा आल्यात ह्या उर्वरित 4 षटकामध्ये आलेल्या आहेत. धाप्रकती धावा संख्या जर आपण पाहिली 76 धावा आहेत, अजूनही चिंडायचे बाकी आहेत 3. आणि इथे इथे मात्र आपल्याला पाहिजे मनोज जायभावे खूप दूरवरती आहे. नाना त्या दरम्यान एक सिंगल तर आरामात घेतली आणि एका सिंगलच्या रूपाने धाप्रकर धावा संख्या पुढे जाऊन उपस्थिती असेल. योगेश ज्या ठिकाणी फाईल लेगला क्षेत्ररक्षण करतोय त्याच्या पाठीवरती जो क्रमांक आहे तेवढ्या धावा पूर्ण होताना पाहायला मिळाल्या 77. 77 धावा, 2 चेंडू यायचे बाकी आहेत. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पूर्ण करणारा फलंदाज गौरव सानाप खेळपट्टीवरती स्ट्राईकला. आणि इथे इथे बॅट कट आहे, धाव घेण्याचा प्रयत्न केला, त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक धाव आरामात आली आणि एका धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचलाय तो असेल 78. आता एक चेंडू बाकी. आणि परत एकदा बॅटची कट, तिथे शॉर्ट टर्मेनला चेंडू पोहोचलाय. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने पहिला डाव तर संपलाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर दुसरा डाव तर सुरू होईलच, पण तुमचे श्रेयस आहे त्याचबरोबर दिलदार भोसले आहेत, त्यानंतर सुमा पाबसकर याला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. ही संपूर्ण टीम अतिशय सुंदर काम टेनिस क्रिकेट .in ची करते, त्यांनाही मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईल. यानंतरचा जो सामना आहे त्या सामन्याचा टॉस या ठिकाणी आपल्याला करायचा आहे आणि टॉससाठी चला टॉस होणं गरजेचं राहील. आणि यानंतरचा जो सामना आहे तो असेल गोल्डन ईगल्स यांच्या विरोधात कृष्णाई सुपर जायंट, असा यानंतरचा होणारा सामना आहे. टॉस होणं गरजेचं राहील. टॉससाठी आपण ताबडतोब प्रेझेंटेशन बॉक्सच्या तिकडे यायचे, ही आपणास विनंती असेल. बॅट्समन आपण लवकर चला, बॅटर चला लवकर, ही आपणास विनंती. 80 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 80 धावसंख्येचा पाठलाग कशाप्रकारे केला जातो हे ऐकण्यासाठी आपण परत एकदा जाऊया. नगर जिल्ह्यातील असणारा एक गोड आवाज शाहरुख पठाण सर. शेख हॅलो, धन्यवाद मनोज बेल्लेकर सर. पहिला डाव आपण संपन्न. अतुल सोनवणे, माफ करा, अतुल सोनवणे मैदानाच्या आतमध्ये. अतुल येत आहेत. अतुल आलेले आहेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आणि पहिल्या चेंडूवर गौरव सानप यांना विकेट मिळालेली आहे. अतुल सोनवणे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि गौरव सानपनं पहिल्या षटकामध्ये वर्चस्व निर्माण केलं या मॅचवरती. पहिला सामना पराभूत झाले होते जरूर गोलंदाजी करणारी टीम, गौरव सानप अँड टीम, परंतु त्यानंतर खूप चांगलं प्रदर्शन. ओहो हो, इथे काय घडलंय, इथे काय घडलंय, आपलं घरट सोडलं तिथे फलंदाजाने अतुल सोनवणे यांनी. आणि खूप चांगली फेकी सुद्धा तिथे गौरव सानप यांची पाहायला मिळाली. परत माघारी परतू शकले नाहीत आणि विकेट सुद्धा गमावली जातीये. दुसरा फलंदाज होतो इथे बाद, विकेटचं होतंय पतन. वाघ वॉरियरचा संघ मात्र थोडासा बॅकफुट वरती जाताना पाहायला मिळतोय. वाघ चॅम्पियन, दुसरा फलंदाज होतोय बाद, विकेट.
चांगली कामगिरी करतोय. ओहो इथे सुद्धा चांगला बॉल, याच फटक्यांचा प्रयत्न मागच्याही षटकामध्ये केला गेला आणि याही षटकामध्ये त्याच फटक्यांचा प्रयत्न केला गेला. अगदी लेटकट करण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. बॅट आणि बॉलचा संपर्क कुठल्याही प्रकारचा होत नाहीये. चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील इथे जर मॅच जिंकायची आहे. यावेळेला टॉप एज घेतला, यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून बॉल गेला. धावपळीची इथे सुद्धा संधी आहे, परंतु ही संधी थोडीशी अवघड संधी होती. आणि त्या दरम्यान खरं तर आपण पाहतोय की एकच धावे घेण्याचा प्रयत्न होता, परंतु ती धाव मिळणार नाही. धाव फलकावरती धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आहे. वाघ चॅम्पियन्स त्यांच्या विरुद्ध पालवे स्ट्रायकर्स. यावेळेला नक्कीच व्हाईट बॉलचा इशारा एक अतिरिक्त धावी देत असताना पाहायला मिळते. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या हळूवारपणे पुढे जाताना पाहायला मिळेल. केवळ एक धाव आली, एका धावेला धावसंख्या चार धावा. चार धावा धाव फलकावरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार होत आहेत. ओव्हर नंबर तीन टाकत असताना इथे सुद्धा चांगला बॉल, इथे सुद्धा चेंडू निर्धाव आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. हर्षद यांच्या माध्यमातून आपण खरं तर पाहतोय. ओव्हर नंबर दोन सुरू असताना याही वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, मिडॉनच्या दिशेने बॉल जाईल. धाव तिथे एकच मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल, स्कोर कार्ड मध्ये बदल होईल. पाच धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 80 बनवायच्यात. आणि या 80 धावा तुम्ही ज्यावेळेला 80 धावांचं टार्गेट घेऊन मैदानावरती उतरले, दोन फलंदाज लवकर बाद झाले आणि आता फार मोठ्या अडचणीमध्ये वाघ चॅम्पियनचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु या अडचणीमधून तुम्हाला मार्ग काढावी लागेल. संकट येतात, संकट जातात, ती संकट तुमची परीक्षा घेण्यासाठी येत असतात. आणि इथे जे संकट आले ना वाघ चॅम्पियन्सवर, ते परीक्षा घेण्यासाठी झालेलं आहे. परंतु पाहायचं इथे या संकटातून कशा पद्धतीने मार्ग काढला जाईल, मार्ग काढावाच लागेल. याही वेळेला ओव्हर फुल टॉस होता, मिडविकेटच्या दिशेने बॉल चाललाय. शतरक्षक फार दूरवरून येत आहेत. एक सिंगल जरूर पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न झाला आणि दोन धावा त्या दरम्यान पूर्ण झाल्या. दोन धावेंच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. ओव्हरचा खेळ संपला, दोन ओव्हर नंतर दोन बाद सात धावा. एक रन शॉर्ट आहे, एक धावा पूर्ण आहे, एकच धाव तिथे मिळेल. चेक करायचंय, शॉर्ट रन आहे का चेक करायचंय. थर्ड अंपायर, तिसरे पंच चेक करा. वैभव कातोरे सरांना आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच चेक केलं जाईल. इथे निर्णय प्रतीक्षित आहे. इथे धाव पूर्ण केली गेलेली आहे की अपूर्ण आहे ते नक्कीच पाहिलं जाईल. टेनिस क्रिकेट डॉट इनचे जे ऑपरेटर आहेत थोडेसे व्यस्त पाहायला मिळतील. वंजारी प्रीमियर लीग 2023 पर्व 2 दिवस क्रमांक 2 आणि सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. तुम्ही विकास गोलंदाजी माफ करा फलंदाजीसाठी येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. तिसरा फलंदाज बाद झालाय, 11 या धावसंख्येवर तिसरा फलंदाज बाद झाला आणि गौरव सानप यांनी दुसरी विकेट मिळवली आहे. एक मॅन ऑफ द मॅच जरूर मिळवली या स्पर्धेमध्ये गौरव सानपने काल, आणि आज सुद्धा त्याच दिशेने मार्गस्थ होत आहेत. कारण परफॉर्मन्स जो आहे, खेळ जो आहे, कामगिरी जी आहे अतिशय उल्लेखनीय पाहायला मिळाली. एक प्रतिभावंत खेळाडू आहे. इथे थोडासा चुकीचा थ्रो नक्कीच म्हणावा लागेल, कारण एंड चुकला ज्यावेळेला तुम्ही फेकी केली. धावसंख्या जी आहे ती मात्र पूर्णपणे स्थिर असताना पाहायला मिळेल. 12 धावा 80 बनवत असताना सावध पवित्र घेऊन आता चालणार नाही, आता गिअर शिफ्ट करण्याची गरज मैदानाच्या. यावेळेला चेंडू जर आपण पाहिलं तर पंचांकडे अपील केलं जात आहे. पंचांनी अपील उचलून धरले बोट आकाशाकडे आणि तिथे विकेट मिळतीये. फलंदाज होत आहेत बाद, विकेटचा पतन होतोय. वाघ चॅम्पियन्स या संघाचा फलंदाज होतोय बाद विकेट.
19 चेंडू आणि 68 धावांची अजूनही गरज आहे। हा सामना जिंकण्यासाठी विकेट जात आहेत, चार फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत आणि इथून पुढे आता एक भागीदारी होणं गरजेचं आहे, एक पार्टनरशिप होणं गरजेचं आहे। थोडस बॅकफूट वरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी करणारा संघ। यावेळेला हलक्या दर चेंडूला ढकललं, बॅक टू द बॉलर, ओव्हरचा खेळ इथे समाप्त होईल। षटक क्रमांक संपलं जात आहे ते मात्र तिसऱ्या क्रमांकाचं, तीन ओव्हर संपलेले आहेत, तीन ओव्हर नंतर चार बाद 12 धावा धावफलकावरती आहे। अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू 68 धावांची गरज, 18 चेंडू 68 धावा। हर्षद आलेत गोलंदाजी करण्यासाठी, वैयक्तिक दुसरं षटक हाताळतायत। तीन ओव्हर संपल्यात, तीन ओव्हर मध्ये थोडीशी काटकसरीनं गोलंदाजी पाहायला मिळाली पालवे स्ट्रायकर संघाकडून। सहजासहजी धावा दिल्या नाहीत आणि फलंदाजी करताना मात्र सहजासहजी धावा बनवल्यात। यावेळेला चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल चाललाय, शफल लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलाय। बॅटाने बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळाला नाही, प्ले अँड मिस, चेंडू पूर्णपणे निर्धाव येतोय। 80 धावा बनवत असताना नक्कीच सामना जो आहे तो मात्र पालवे स्ट्रायकर्सकडे झुकतोय। यावेळी सुद्धा बॉल हवेत आणि इथे विकेट मिळणार आहे, पाचवा फलंदाज इथे बाद होतोय, अर्धा संघ थंड झालाय। वाक चॅम्पियन्स, पाच फलंदाज बाद। तेरा या धावा संख्येवर पाच फलंदाज मित्रांनो अद्यापपर्यंत बाद आहेत। न्यू बॅटर मैदानावरती येत आहेत, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। 11 क्रमांकाची जर्सी परिधान केली सागर। वेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू जरूर खेळला जातोय, काऊ कॉर्नर रिझन मध्ये बॉल चालला, एकदा पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे गेला आणि दुसरी धाव सुद्धा मिळेल कारण गॅप मध्ये चेंडू गेला। गॅप मध्ये चेंडू गेल्यानंतर इथे सहजासहजी तुम्ही दोन धावा तर मिळवू शकता। तेच चित्र, एकच धाव येते, एक अपूर्ण, एक शॉर्ट रन। मुख्य पंच कळवत आहेत एक रन शॉर्ट, मयूर सोनवणे सर। एक धाव येते, एका धावेनं धावसंख्या पुढे जाईल। सागर तोंडे गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत, पालवे स्ट्रायकरच्या विरुद्ध वाघ चॅम्पियन्स अशी लढाई। रिव्हर्सचा प्रयत्न, बॅटरी बॉलचा संपर्क नाही, चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय। यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय, धावसंख्या स्थिरावलेली आहे, 17 धावा, पाच फलंदाज अद्यापर्यंत बाद आहे। 10 बॉल 63 रन, 10 चेंडू 63 ची गरज आहे। वंजारी प्रीमियर लीग तुम्ही आम्ही पाहतोय। त्यावेळेला कट केला, लेट कट तिथे पाहायला मिळतोय, शतरक्षक आहेत गली रिझन मध्ये, चांगलं शतरक्षण येताना पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान फक्त एक सिंगल, एक बॉलचा संपर्क नाही, शरीराचा वेध चेंडू न घेतला, टॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय, काय गोलंदाजी राहिली आहे। पालवे स्ट्रायकर संघाची अगदी फलंदाजांना कठीण प्रश्न विचारलेत, अचूक टप्प्यावर गोलंदाजी राहिली, फुलर लेंथच्या चेंडूंचा वापर जास्त पद्धतीने केला गेला, जास्त प्रमाणात केला गेला आणि ते चेंडू सुद्धा टाकले ना तर ते अचूक टप्प्यावरच टाकले गोलंदाजांनी, विकेट सुद्धा मिळाल्या। त्याचबरोबरीने जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं। यावेळेला स्कोर लेगच्या दिशेने बॉल जाईल, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, तिथे थोडस फंबल पाहायला मिळालं, त्याचा फायदा येतोय, दोन धावा त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतील। ओव्हरचा खेळ संपलाय, पाच ओव्हर समाप्त झाल्यात आणि पाच ओव्हर नंतर धावसंख्या 21 धावा, पाच फलंदाज आहेत बाद। शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 59 धावांची गरज आहे। गोल्डन इगल्स, गोल्डन इगल्सचे कर्णधार, तुमची प्लेइंग 11 टीम लिस्ट आमच्यापर्यंत द्या, गोल्डन इगल्सचे कर्णधार। हा टीम लिस्ट द्या इकडे गोल्डन इगल्स।
शेवटचे सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 59 धावांची गरज आहे। यावेळेला फुलर लेनचा बॉल लॉंगॉनच्या दिशेने बॉल जाईल, एक सिंगल येताना जरूर आपल्याला पाहायला मिळेल। एका धावेने धावसंख्या पुढे जाणार आहे। या स्पर्धेमध्ये पंच म्हणून ज्यांनी काम पाहिलं, वैभव कातोरे सर असतील, मयूर सोनवणे सर असतील, अविनाशजी बंगाल सर असतील, त्याचबरोबर वैभवजी हळदे सर असतील, यांचंही मनापासून कौतुक आहे। 22 धाव आली। यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल उंच आकाशामध्ये, लांबी जास्त मिळाली नाही, उंची जास्त मिळाली आहे, जेल पकडला जातोय। अजून एक विकेटचं पतन, फलंदाज बाद। हॅलो, त्याचबरोबर NDCA चे अनुभवी अंपायर, अनुभवी पंच रतिकांतजी डुकळे सर हे सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत। डुकळे सरांचं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने वंजारी प्रीमियर लीग 2023 च्या वतीने मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे। लॉंग ऑफच्या दिशेने बॉल आहे, त्या दरम्यान धावा जरूर पूर्ण केल्या गेलेल्या आहेत। एक धावे ते पूर्ण झाली आहे। त्यावेळेला रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत असेल, गॅप मध्ये चेंडू खेळला जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावतील आणि हा चेंडू सुद्धा सीमारेषेच्या जवळ अडवला गेलाय। त्या दरम्यान गौरव सानप, आपल्याला विनंती राहील आपण मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय। गौरव सानप।